आज सकाळी केपी गोसावी आणि जे खबरी दिल्लीचं आहे त्याच्यामधल्या झालेल्या चॅट मी माझ्या ट्विटर अकाउंटवर हे रिलीज केलेलं आहे. केपी गोसावीला तो इन्फॉर्मर हे काशिफ खान आणि एक वाईट दुबई नावाचा व्यक्ती आहे त्याची माहिती देत आहे. गोसावी त्यांना सांगतायत फोटो पाठवा. काशिफ खानचा फोटो पाठवण्यात आला आणि ज्या पद्धतीने फोटोच्या आधारावर लोकांना ओळख करून डिटेन करण्यात आला त्या पद्धतीने काशिफ खानला का डिटेन करण्यात आला नाही, त्याला सेफ पॅसेज का देण्यात आला, तो क्रूजवर 2 दिवस काय करत होता. याआधी आम्ही त्या क्रूजवरच्या डान्सचा फोटो लोकांना रिलीज केला होता आणि अजूनही काशिफ खान गोव्यात लपून बसलेला आहे. वानखेडे हे झोनल डायरेक्टर असताना गोवा पण त्यांच्या अंतर्गत येते. जगभराच्या लोकांना माहीत आहे की गोव्यामध्ये ड्रग टुरिझम चालत आहे, रशियन माफिया तिकडे ड्रग्सचा धंदे करत आहे, पण गोव्यामध्ये कुठलीही कारवाई होत नाही कारण काशिफ खानच्या माध्यमातून सगळं रॅकेट गोव्याचा चालते. काशिफ खान वानखेडेंचे घनिष्ठ संबंध आहे, त्यासाठी त्यांच्यावर कारवाई होत नाही. मी NCBच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारू इच्छितो आहे की आपण काशिफ खानला का नाही बोलावतो. काशिफ खानसोबत आणखीन एक नाव आहे, व्हाईट दुबई ज्याचा कोडनेम आहे, त्याच्या बाबतीत पण माहिती देण्यात आली होती, त्याला का अटक झाली नाही. आणि कुठे ना कुठे काशिफ खान आणि वानखेडे यांच्यातले काय संबंध आहे याची माहिती NCBने द्यावी. आणि काशिफ हा व्यक्ती देशभरात त्याच्यावर वेगळे गुन्हे आहे. 4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये पण फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. माझी माहिती अशी आहे की एका कोर्टाने त्याला ॲब्सकॉन्डिंग घोषित केलेला आहे. इतका असताना या व्यक्तीला का वाचवण्यात येते याचं उत्तर आम्हाला या एजन्सीकडून अपेक्षित आहे.